आजची कॅबिनेट ही ऐतिहासिक झाली आहे. तीन वेगळ्या पक्षांच्या नेत्यांनी यात आपली भूमिका मांडली. बरेच लोकहिताचे निर्णय घेतले गेले. याचा फायदा आता जनतेला होईल. पोर्टफोलिओ बदलणार आहे. याबाबत सीएम डीसीएम निर्णय घेतील. तर माझ्या खात्याबाबत जो काही निर्णय होईल तो मला मान्य असेल अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. तर त्यांनी दिलेल्या या प्रतिक्रियेवरून मात्र नव्याने उपमुख्यमंत्री झालेले अजित पवार यांच्याकडे महसूल खाते जाणार की काय असा प्रश्न उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24.